उडाळ येथे प्रथमेश असेंग व हॉलमार्क सेंटरचे उद्घाटन एका शानदार समारंभात पार पडले. भारत सरकारचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे पहिले मान्यता प्राप्त हॉलमार्किंग सेंटर आहे. इथे जर्मनी, स्वित्झर्लंड इथली अत्याधुनिक उपकरणे असून ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन प्रथमेश तळगावकर आणि कुटुंबियांनी केलं आहे. बदलत्या काळाची गरज ओळखून प्रथमेश तळगावकर व कुटुंबियांनी अत्याधुनिक यंत्रसामुग्री असलेले असेइंग व हॉलमार्क सेंटर कुडाळ बाजारपेठेत सुरू केलं आहे. याचं उद्घाटन रविवारी सकाळी दीपक बेलवरकर यांच्या हस्ते एका शानदार सोहळ्यात पार पडलं. या उद्घाटन प्रसंगी सराफ सुवर्णकार संघटना जिल्हाध्यक्ष श्रीपद चौडणकर, ज्येष्ठ सुवर्णकार प्रकाश पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथमेश असेइंग व हॉलमार्क सेंटर हे भारत सरकार मान्य जिल्ह्यातलं पहिलं हॉलमार्किंग सेंटर आहे. यापूर्वी जिल्ह्यातील सुवर्णकारांना हॉलमार्किंग करण्यासाठी परजिल्ह्यात तसे परराज्यात जावं लागायचं. इथे सोनं, चांदी, तांबे या धातूंवर प्रक्रिया केली जाणार आहे, त्यामुळे जिल्ह्यातील सुवर्णकार तसेच ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे. आज कुडाळ येथे प्रथम एक लॅब टाकलेली आहे, ज्याने हॉलमार्किंग या सिंधुदुर्ग जिल्ह्यात हॉलमार्किंग नव्हतं, ते हॉलमार्किंग त्यांनी लोकांच्या सेवेसाठी तो तत्पर झालेला आहे, त्याच्यामुळे त्याला मी पहिली शुभेच्छा देतो. दुसरं म्हणजे आज सावंतवाडीत किंवा सिंधुदुर्गमध्ये किंवा कुडाळमध्ये, कणकवलीमध्ये आज हॉलमार्किंग नव्हतं, त्या लहान वयात असून पण, लहान वयी असून पण त्याने त्यात मोठं डेअरिंग दाखवलेलं आहे, त्याला पुढच्या ह्या वाटचालीसाठी शुभेच्छा. दुसरं म्हणजे जास्तीत जास्त सुवर्णकारांनी, या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुवर्णकारांनी हॉलमार्किंगसाठी जे लायसन लागतं ते लायसन त्याच्याकडनं घेऊन जावं. बऱ्याच सुवर्णकारांकडे हे लायसन नाही आहे, थोडे थोडके लोकांकडे फक्त आहे, ते सर्वांनी हे लायसन करून, त्याला पर्याय नाही आहे. उद्या सकाळी असे काही नियम येतील की जेणेकरून प्रत्येक दुकानात एखादा सरकारी अधिकारी चढणार आणि त्यानंतर तुमच्यावर तो तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू शकतो. त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त संख्येने सुवर्णकारांनी, जिल्हाध्यक्ष या नात्याने मी सांगतोय, जास्तीत जास्त सुवर्णकारांनी तुम्ही हॉलमार्किंगचं जे 11,000 रुपये काय ते भरायचे ते, बाकीचं सर्व तो अंगमेंटीने आपलं ते सगळं काम करून देईल, पण गव्हर्नमेंटची जी फी आहे 11,000 ती त्याच्याकडे जमा करून त्याला ड्राफ्ट देऊन त्याला सहकार्य करायचं, जेणेकरून आपला पण फायदा आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक 916 ची एक प्रथा चालू होऊ दे, प्रत्येकाने त्याला सहकार्य करायचं आहे आणि करावं, एवढंच सांगून त्याला मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आज प्रथमेश हॉलमार्क सेंटर कुडाळ येथे धमाक्यात चालू झालं आहे. तर आज लोकांची गरज बघून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची कुठचीही सुविधा नव्हती की आम्हाला लोकांना बाहेर मुंबई पुणे असं ह्या ठिकाणी हॉलमार्क सेंटरसाठी जायला लागायचं. तर प्रथमेशने आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हॉलमार्क सेंटर उभारून आम्हाला सगळ्या सुवर्णकारांना खूप आमची गरज भागवली, असं म्हटलं तर काय नवल नाही. मी प्रथमेशला शुभेच्छा देतो की सिंधुदुर्गवासियांचे की आज आमची लोकांची सगळ्यांची गरज बघून तू आज हॉलमार्क सेंटर उभारलं, मला खूप तुझा अभिमान वाटतो की आज तू खूप प्रयत्नातून आणि खूप पराकाष्ठा करून हे केलंयस सगळं. तर मी तुला खूप शुभेच्छा देतो आणि ह्या ह्या लोकांना सगळ्यांना आज BSIचा हॉलमार्क BSI हे सर्व लोकांना, सर्व सिंधुदुर्गवासियांना ह्याचा लाभ होणार आहे. या जिल्ह्यातील सर्व ग्राहकांना सुवर्णकारांमार्फत त्यांच्या ज्वेलर्सतर्फे हॉलमार्किंगचे दागिने मिळण्याची सोय आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध झालेली आहे. करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुवर्णकारांना कोल्हापूर, मडगाव किंवा रत्नागिरी अशा ठिकाणी जावे लागत असे, तर त्यामुळे जाण्यायेण्याचा टाईम वेस्टेज, तसेच जाण्याची रिस्क, तसेच जाऊन जाण्यायेण्याचा खर्च, हा सगळा हे सगळे या सगळ्यामध्ये वेळ वाया जात होता. त्यामुळे आता हॉलमार्किंग सेंटर झाल्यामुळे त्यांना इथल्या इथे हॉलमार्किंग करून मिळेल. तसेच हॉलमार्किंग सेंटरमुळे ज्या ज्वेलर्सचे हॉलमार्किंग लायसन नव्हते त्यांना पण हॉलमार्किंग लायसन काढण्याची सुविधा उपलब्ध होऊन इथल्या ग्राहकांना ज्वेलर्समार्फत चांगले हॉलमार्किंग दागिने मिळण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे.